माझा मेकअप झालेला आहे आणि मी जे हे क्लोथ घातलेले आहे ते परफेक्ट आहे या शूटसाठी, म्हणून मग मला जे दुसरे चेंज करायची गरज नाही आहे. तर मी खूप एक्साइटेड आहे, मला खूप छान वाटतंय. माझं नेक्स्ट काय? नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्या दोघांसाठी आणि मी आता रेडी झालेले दिसत असेल तुम्हाला, मनोज रेडी झालेले दिसत असतील. तर आज माझं फर्स्ट शूट आहे, मला ऍड मिळालेली आहे. yes. तर त्या ऍडसाठी मी ना हे असं गेटअप केलेलं आहे आणि छोटासाच रोल आहे माझा. तर युरोपचं जे ड्रिंकिंग ब्रँड आहे तर त्यासाठी मी शूट करणार आहे. काही दिवसांपूर्वी मला मेल आला होता, तर मी माझे काही फोटोज पाठवले त्यांना आणि माझं सिलेक्शन झालं. तर मग पण जे डिटेल प्रोसेस आहे सिलेक्शनची ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगू, म्हणजे आर्ट शूट झालं तर सगळं सांगू, कारण की आम्हाला ते तुमच्यासोबत शेअर करायला छान वाटेल. आणि मग आता आम्ही तिथे जायला निघालो आहोत आणि तिथलं छोटस जे शूट असेल ते आम्ही थोडं दाखवण्याचा प्रयत्न करू, पॉसिबल झालं तर जेवढं आम्हाला दाखवतो. आणि आम्ही तुम्हाला आता ड्रिंकिंग ब्रँड सांगू शकत नाही, कारण की ते थोडं कॉन्फिडेन्शियल आहे. जो बघा त्यांची ऍड लॉन्च होत नाही आपण काही सांगू शकत नाही. आणि पण थोडे ना नर्वस पण आहे, कारण की युट्यूबचा कॅमेरा फेस करणं आणि हा हे प्रोफेशनल शूट करणं याच्यामध्ये खरंच खूप डिफरन्स आहे. त्यामुळे मी खूप एक्साइटेड पण आहे आणि थोडीशी नर्वस पण आहे. आणि मनोज मला नेहमी सपोर्ट करतात की तू करू शकते चांगलं. तर मला खरंच कॉन्फिडन्स आहे कोमलवरती, ती छान करेल. मी तुला तेच थोडं मोटिवेट करतोय आणि सांगतोय की ती छान करेल. आणि ऑब्व्हियसली ज्या शूट होईल आणि तुम्ही पण बघाल शूट, तर ते तुम्हाला पण आवडेल. आणि हा जो माझा लुक आहे ना हा ऍड साठीच आहे आणि मी घरातनंच रेडी होऊन जात आहे. तिथे थोडंसं टचअप वगैरे करतील पण मग हा लुक असणार आहे. आणि जायच्या अगोदर मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवणार आहे. ओके, तर आजचा मी तुम्हाला माझा लुक दाखवते. सिम्पल मेकअप केलेला आहे, सिम्पल लुक आहे आणि हा सेमी कॅज्युअल लुक आहे. आणि हेअर्स पण मी थोडी कर्ली केलेले आहे. आणि आता आम्ही निघतो आणि आता वाजले आहे 4 आणि मनोजचं पण ऑफिसचा टाइम संपलेला आहे आणि परी तर घरातच आहे आणि बेला स्कूलला आहे, तर मग काय हरकत नाही आहे. चला मग आम्ही जातो तिथे आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आम्ही पोहोचलो आहोत आता आणि गाडी पार्क केलेली आहे आम्ही पार्किंग एरियामध्ये. आणि आता आम्ही लक्झमबर्गच्या मेन सिटी सेंटरमध्ये आहोत आणि इथेच येणं जवळ येणं रेस्टॉरंट आहे, तर तिथे शूट होणार आहे. तर खरंच मला थोडी भीती वाटते. तर हे आहे ते रेस्टॉरंट, तिथं माझं शूट आहे आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे बाजार. चला आता आपण, आणि 3:30 वाजता रिपोर्टिंग होती, आता 3:30 वाजलेले आहेत. बघू आता आतमध्ये जाऊन. चला, तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता प्रोडक्शनचे लोक आहेत, तिथं मेकअप चालू आहे आणि काहींचे ना कॉस्ट्युम सुद्धा घेऊन आलेले आहेत. आता आम्हाला वाट बघायला लावली आहे, तर आता आम्ही वाट बघतोय. तर कारण की 4 वाजता चालू होईल, आता वाजले आहे 3:30, तर अजून 1/2 तास बाकी आहे ना. हो, सगळ्यांचा मेकअप होत आहे आता. अगोदर माझ्या अगोदर जे आले होते त्यांचा मेकअप चालू आहे आणि त्यानंतर मग माझा मेकअप होईल. म्हणा परी बसली वाट बघत. ऑलरेडी आता इथे आहेत, हे 5 मॉडेल्स आलेले आहेत. हो, इन्क्लुडिंग कोमल. आम्ही 6 जणी आहोत आणि बाकी ज्या 5 जणी आहेत त्या इथले आहे आणि मी जी 6वी आहे ती म्हणजे इंडियन आहे. तर मला खरंच छान वाटतंय. तर या माझ्या कोस्टार्स आहे आणि मी त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि त्यांना मी विचारत होते कोणत्या कोणत्या शूटमध्ये काम केलं आहे या अगोदर, आणि ते पण मला विचारत होते या अगोदर काम केलं आहे का नाही. तर आता मेकअपचा माझा टर्न आलेला आहे आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल माझा प्रोफेशनल मेकअप करण्याचा, आणि मी खूप एक्साइटेड पण आहे.
आणि या मेकअप आर्टिस्ट आहे आणि या मेकअप करणार होत्या आणि त्या विचारत होत्या मला का घरून येताना कोणता कोणता मेकअप केलेला आहे जेणेकरून त्यांना आयडिया येईल कसा मेकअप करायचा आहे आणि त्याचबरोबर हे पण विचारत होते का कसा मेकअप हवा आहे. तर त्यांना मी सांगितलं मला मेकअप करायला आवडतो आणि मला इतकं छान वाटत होतं प्रोफेशनली कोणीतरी आपला मेकअप करतं आहे आणि त्याचबरोबर ते विचारत पण होते मला या अगोदर कोणती ॲड केलेली आहे का. तर मी त्यांना सांगितलं नाही केलेलं आहे पण त्यांनी सांगितलं नर्वस होण्याची काहीच गरज नाही आहे कारण की इथले जे क्रू मेंबर्स आहेत ते खूप चांगले आहेत खूप पोलाईट आहे. आणि मी पहिल्यांदा बघितलं जे मेकअप आर्टिस्ट असतात ना तर त्यांचा मेकअपचा सेटअप इतका छान असतो आणि मला खरंच खूप छान वाटत होतं आणि त्यांनी जसं सेट केलेलं होतं ना तर मी सगळं ते बघत होते. आणि इथे माझा मेकअप झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि माझी जी कोस्टार होती तिच्यासोबत मी आता छान गप्पा मारते. तर इथे ॲड डायरेक्टर आणि कास्टिंग डायरेक्टर आल्या होत्या आणि ते आमच्याशी गप्पा मारत होते आणि आम्हाला सगळ्यांना कम्फर्टेबल करत होते आणि हे पण सांगत होते की कसं ॲड शूट करायचं आणि घाबरू नका सगळं व्यवस्थित होणार आणि बाकीच्या अजून गोष्टी आम्हाला समजून सांगत होते. तर इथे डायरेक्टर आम्हाला ना सीन समजून सांगत होते डिटेलमध्ये का कसं एक्सप्रेशन द्यायचे आहे आणि कसं करायचं आहे आणि त्याचबरोबर आहे ना हे पण सांगत होते का तुमचं कॉस्ट्युम कशा पद्धतीचं आहे जास्त डार्क पण नको आणि जास्त लाईट पण नको. पण जे मी तुम्हाला आता जे कॉस्ट्युम घातलेलं दिसत आहे ना हे परफेक्ट होतं त्या ॲडसाठी. तर माझा मेकअप झालेला आहे आणि मी जे हे क्लोथ घातलेले आहे ते परफेक्ट आहे या शूटसाठी म्हणून मग मला जे दुसरे चेंज करायची गरज नाही आहे. तर मी खूप एक्साइटेड आहे मला खूप छान वाटतं आहे. आता नेक्स्ट काय? नेक्स्ट आता खाली जायचं आहे तर कसं शूट करायचं काय करायचं ते आम्हाला समजावून सांगतील आणि तसं करायचं आहे. खरंच खूप छान वाटतं बाहेर येणं वेगवेगळ्या लोकांशी बोलणं तर थोडा वेगळा एक्सपिरियन्स आहे. नेहमी आपल्या लोकांसोबत राहणं तो एक्सपिरियन्स वेगळा इकडच्या लोकांसोबत येणं बोलणं हा एक्सपिरियन्स वेगळा त्यामुळे छान वाटते. आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात आणि हे माझं फर्स्ट शूट आहे. छोटंसं का असे ना माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर यासोबत या एकदम आनंदाच्या क्षणामध्ये तुम्हाला सहभागी केलंच पाहिजे. तर बाकीच्याने एक्स्ट्रा क्लोथ आणले होते इकडे चेंज करण्यासाठी पण मला असं वाटलं होतं का हे परफेक्ट राहील या शूटसाठी म्हणून मी घरूनच आहे ना हे क्लोथ घालून आले होते आणि त्यांनी सांगितलं परफेक्ट आहे तर मग मला चांगलं वाटलं बाकीचे चेंज करणार आहे क्लोथ. गुड थँक्यू. तर इथे क्रू मेंबर्स त्यांचे इक्विपमेंट्स घेऊन येत होते जसं का माईक झालं कॅमेरा झालं कॅमेराचे लेन्सेस झाल्या परत कॅमेराचे स्टँड झाले आणि ते हळू सेटअप करायला स्टार्ट करत होते आणि तर परत स्क्रीन जॉईंट्स करत होत्या. सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत त्यांनी आणि त्यासोबतच माझ्या गप्पा चालू होत्या आणि परी पण ऐकत होती मी गप्पा मारते आणि परीची पण ओळख करून दिली होती जी माझी कोस्टार होती तिच्यासोबत. तर हे ॲड शूट लोकेशन आहे आणि आम्हाला ते व्यवस्थित समजून सांगत होते का कशा पद्धतीने ते बसायचं आहे आणि तो डेस्क बार आहे तिथे व्यवस्थित अशा बॉटल्स लावलेल्या होत्या आणि स्मोक तयार करत होते आणि त्याचबरोबर आणि हे मेन कॅमेरामन आहे आणि हा कॅमेरा इतका हेवी असतो ना आणि त्याच्या मागेने एक वेगळा स्टँड पण असतो तो शूट करण्यासाठी आणि ते व्यवस्थित त्यांना लोकेशन बघत होते आणि फोकस येत आहे का नाही हे पण मध्ये मध्ये चेक करत होते. परत मग काही टेक्निकल इश्यूज पण आले मग त्यानंतर मग मध्ये मध्ये ना ते कॅमेराचं लेन्सेससुद्धा चेंज करत होते आणि परत मग आमचं फर्स्ट टेक झाला आणि त्यानंतर मग दुसऱ्यांदा परत ते डिस्कस करत होते आता सेकंड कसं शूट करायचं आहे आणि ते डायरेक्टर कॅमेरामनला सांगताय का कॅमेरा कुठं फोकस करायचा आहे आणि मग जिथे स्मोक येते तिथं जास्त फोकस करायचं आहे जिथे स्मोक येत नाही तिथे कमी फोकस करायचा आहे आणि त्या मागे तुम्हाला ज्या बॉटल्स दिसत आहे ना त्या पण दिसल्या पाहिजे. तर इथे आम्ही 6 ॲक्टर्स आहोत आणि इथे मी मागे बसलेले आहे आणि माझ्या कोस्टारसोबत मी गप्पा मारते आणि आम्हाला एकदम नॅचरल ॲक्टिंग करायला सांगितली होती जसं तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत गप्पा मारता अगदी तसंच. तर आता शूट स्टार्ट व्हायला वेळ आहे तर मग त्यांनी सांगितलं कॉफी घ्या तर तोपर्यंत आम्ही कॉफी घेते आणि मनोज आणि परी यांना बसलेले आहेत ते शूट जिथे होणार आहे तिथेच आहे पण साईडला बसलेले आहे
आणि कारण की काही टेक्निकल इशू आलेले आहेत त्यामुळे मग थोडंसं डिले झालेलं आहे शूट, पण मी खूप एक्साइटेड आहे आणि माझ्यासोबत आहे ना एक म्हणजे इथेच एक एकीसोबत माझी फ्रेंडशिप झालेली आहे तर ती पण माझ्यासोबत आहे तर आम्ही दोघं असणार आहे आणि खूप गप्पा मारल्या. ती हाँगकाँगची आहे तर तिच्यासोबतच आता मी गप्पा मारते आणि खरंच खूप छान वाटतं आहे. ती तिचा एक्सपिरियन्स शेअर करते कारण की तिने दोन तीन ॲड केलेले आहे आणि ही माझी फर्स्ट ॲड आहे तर त्यामुळे मग ती मला सांगते तर वेगवेगळं कसं एक्सपिरियन्स असतो वेगवेगळ्या ठिकाणी, तर ते ऐकायला खरंच खूप छान वाटतं आहे. तर बघू कसं शूट होतं कसं काय, तर ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेलच. त्या अगोदर मी कॉफी घेते, गरज आहे कॉफीची, आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. आणि या अगोदर आमच्या काही रिहर्सल्स झाल्या होत्या आणि आता ॲक्च्युअल शूट चालू झालेलं आहे. तर आमच्या रिहर्सल्स एकदम चांगल्या झाल्या होत्या त्यामुळे आम्ही ना शूटसाठी एकदम कम्फर्टेबल झालो होतो आणि एकदम नॅचरल ॲक्टिंग करायला लागलो होतो. तर माझं ॲडचं शूट झालेलं आहे आणि उशीर होणार होता म्हणून मनोज घरी गेले. बेलाला आणायचं होतं स्कूलमधून म्हणून तर मनोज बेलाला घ्यायला गेले, तसेच घरी गेले. तर मनोजला सांगितलं मी ट्रेनने येते घरी आणि आता मी स्टेशनवर थांबलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर आता ट्रेनला यायला अजून 5 ते 6 मिनटं आहे आणि मी वेळेवर पोचले आहे. मला असं वाटतं ट्रेन सुटते का काय, तसं पण इथे 20-20 मिनिटांनी ट्रेन असते, पण मग वेळेवर गेलेलं बरं असतं. आणि कधी घरी जाते असं झालेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतंय. एक्सपिरियन्स खरंच खूप भारी होता. आणि चला मग घरी पोचते आणि घरी पोचल्याच्या नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आम्ही मगाशीच घरी आलो आणि इतका उशीर झाला होता ना, तर मनोजला सांगितलं तुम्ही जा घरी कारण की बेलाला आणायला खूप उशीर होत होता, ऑलमोस्ट 6 वाजले होते. तर मनोज 6 तिकडनं निघाले पण येईपर्यंत 1 तास लागला, खूप ट्रॅफिक असतं त्यावेळेस कारण की ऑफिसचा सुटायचा टाईम असतो. मग ते घरी आले त्यांना, तसंच ते येणार होते मला घ्यायला, पण मी सांगितलं तुम्ही नका येऊ अजिबात, तुम्ही ना बेला परीला घेऊन घरी जा, रेस्ट करा, आराम घ्या, करा, थोडा चहा वगैरे घ्या, मी येते ट्रेनने. तर मग मी आली आणि आल्याच्या नंतर मग आता परत आम्ही पुढचं कंटिन्यू करतो का कसा होता एक्सपिरियन्स. आणि खरं सांगू का एक्सपिरियन्स इतका भारी होता ना, तर आपण रिअल म्हणजे पर्सनली आम्ही दोघांनी बघितलं रिअलमध्ये का शूटिंग कशी असते. आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता ह्या अगोदर, आम्ही कधीही बघितलं नव्हतं की ऍक्च्युअल शूट कसं असतं. इव्हन ऍडची असो किंवा मूवीची असो कुठल्याही प्रकारची शूटिंग आम्ही अगोदर कधी बघितली नव्हती, तर हा फर्स्टच होता एक्सपिरियन्स आमच्यासाठी. हो ना, आणि आम्हाला बघितल्यावर कळालं की 1 मिनिटाची ऍड जरी असली तरी त्याच्या मागे ना 20 ते 25 लोक होते काम करायला, म्हणजे क्रू मेंबर्स होते, परत डायरेक्टर, प्रोड्युसर, परत मेकअप आर्टिस्ट, परत कॅमेरामन, असिस्टंट डायरेक्टर. हो, तर 15-23 लोकांचं टीम होती आणि इव्हन ते छोट्या छोट्या गोष्टींवरती बघत होते. म्हणजे हा जो पार्ट होता हा ऍडचा एक छोटा पार्ट होता, म्हणजे पूर्ण ऍड वेगवेगळ्या लोकेशनमध्ये शूट होणार होती आणि ही एक पार्ट होता. तर त्याच्यासाठी सुद्धा खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी बघत होते, म्हणजे की लाईट कशी येते, विंडो मधनं लाईट जाते की नाही व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर जो स्मोक होता त्या लाईट मध्ये व्यवस्थित दिसतोय की नाही, किती पर्सेंट लाईट दिसते, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बघत होते. आणि त्यानंतर त्यांच्याकडे भरपूर कॅमेरेज पण होते, लेटेस्ट कॅमेरेज होते, ते वेगवेगळ्या लेन्स लावून ते चेक करत होते की कुठून कुठल्या अँगलने व्यवस्थित दिसते का. खूप रिटेक्स झाले कारण की त्याला परफेक्ट शॉट हवा, परफेक्ट शॉट हवा होता. आणि महत्वाचं म्हणजे मनोज जिथे ते डायरेक्टर बसले होते ना बघत होते स्क्रीनवर कसं शूट चालू आहे, तर मनोज पण तिकडनं बघत होते कसं शूट चालू आहे. आणि महत्वाचं म्हणजे थोडंसं शूट झालं की लगेच मग कॅमेराचे लेन्सेस चेंज करायच्या, तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, खरंच त्याच्यामागे खूप मेहनत असते. आपण फक्त ऍड बघताना बघतो, पण त्याच्यामागे खरंच सांगते मी पर्सनली, आम्ही दोघांनी अनुभव केलेला आहे, खूप 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 हार्डवर्क असतो याच्या मागे. आणि खूप छान वाटलं. आणि महत्वाचं म्हणजे हा जो ब्रँड होता हा लक्झमबर्गचा ब्रँड होता. हो, लक्झमबर्गचा ड्रिंक ब्रँड होता हा. तर ज्यावेळी पण त्याची ऍड लॉन्च होईल त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. अजून तर कधी होईल आम्हाला माहिती नाही, मेबी 2 वीक लागतील, अजून 2 वीक्स लागतील अजून, त्याच्यानंतर आले आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. आणि पण एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. आणि या अगोदर पण मला ना 2-3 वेळेस ऑफर्स आल्या होत्या खरं सांगते. पण काय होतं, जेव्हा मला पहिली ऑफर आली होती ना, तर तेव्हा मी बेलाच्या वेळेस प्रेग्नेंट होते. दुसरी ऑफर आली होती तेव्हा बेले अगदी 8 ते 9 महिन्याची होते. आणि आत्ता मला ऑफर आली तर मी विचार केला, आता मी म्हणजे फ्री आहे, बेला पण स्कूलला जाते, परी पण स्कूलला जाते, तर मला फ्री टाईम मिळतो. आम्ही त्यांना टाईम दिला होता का आम्ही या टाईममध्ये असं फ्री आम्हाला वेळ असतो तर या टायमिंगमध्ये आम्ही येऊ शकतो. मग त्या अगोदर काय प्रोसेस असते, तर एक एजन्सी कंपनी असते,
तर तिथे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर मग मी ऑलरेडी 3 वर्षापूर्वी रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यामुळेच मला त्या 2-3 ऑफर्स आल्या होत्या. त्यानंतर परत मला आता ऑफर आली होती, पण मग त्यांनी सांगितलं होतं तुमचे जे लेटेस्ट पिक्चर आहे ते आम्हाला सेंड करा तुम्ही. तर मग मी 2-3 पिक्चर सेंड केले, तर 1 वीकमध्ये नाही अगदी 3-4 दिवसातच मला लगेच रिप्लाय आला का तुम्ही सिलेक्ट झालेले आहात ॲडसाठी. आणि त्यावेळेस म्हणतो ना आपण माझा आनंद गगनात मावेना असं झालं होतं, कारण की ना प्रोफेशन एकदम वेगळं आहे. आपलं यूट्यूब ऍज अ मी करिअर म्हणून चूज केलेलं आहे, ते माझं जॉब आहे, त्याच्याने मी अर्न करते, तर तो माझा जॉब आहे आणि मी ते करणार आहे आणि ते कंटिन्यू ठेवणार आहे. आणि हा जो प्रोफेशन आहे ना हे वेगळं आहे एकदम. ही जी ऑडियन्स आहे ही आपली इंडियन आहे, पण बाकीचे पण थोडे वेगळ्या कंट्रीचे आपले लोक बघतात मला, पण हे जे आहे हा इंटरनॅशनल ब्रँड आहे. इथली बघणारे जे लोक आहेत ते वेगळे आहेत, ऑडियन्स वेगळे असेल, तर त्यामुळे खूप भारी वाटत. महत्वाचं सांगू का, मला भरपूर जणांना हा पण प्रश्न पडला असेल का मला किती पैसे मिळाले, ते तुमच्यासोबत मी शेअर करेल, सांगेलच मी तुम्हाला. पण मला आहे ना ऍड करणं खूप भारी वाटलं, पैशांपेक्षा खूप भारी वाटलं, खूप मस्त वाटलं मला. आणि मनोजला पण खूप छान वाटत होते, बघत होते मी त्यांना, स्माईल करत होते आणि परीला ते बघत होते. आणि खरंच त्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नाही, कारण की ते या गोष्टी बघत होते, त्यामुळे मग मी हे करू शकली. आणि मला पण कोमलवर कॉन्फिडन्स होताच की ती हे करेल, छान करेल. आणि कारण की फर्स्ट टाइम होतं तर मला सगळं ती थोडी नर्वस होती, पण तिने खूप छान कॉन्फिडेंटली सर्व केलं आणि मला तिच्यावर खरंच प्राऊड फील होतं की तिने ह्या सर्व गोष्टी केल्या. तिला सर्व गोष्टींची आवड आहे, तुम्हाला माहिती आहे ती यूट्यूबचे व्हिडिओज बनवते, डान्स छान करते, घरात सगळं बघते, आमचं बघते, म्हणजे परिबिराचं माणसं बघते, प्लस जर तिला ऍड शूट मध्ये पण इंटरेस्ट आहे आणि ती हे पण छान करते, तर मग ती खरंच एक परफेक्ट वाईफ आहे, परफेक्ट वुमन आहे, मनुष्य परफेक्ट हजबंड आहे. थँक्यू, एवढं कौतुक करतात ते, नेहमीच कौतुक करतात. आणि त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. हो, आणि मला हे पण सांगायचे की जे पण सगळे मेंबर्स होते ते सुद्धा खूप पोलाईट होते. म्हणजे जी आम्ही नवीनच होतो तरी आमच्याशी खूप छान बोलत होते, सगळं एक्सप्लेन करून सांगत होते की तुम्हाला शूट कसं करायचं, तिथे उभे राहा, असं तसं. ते जे सगळं शूटची स्क्रिप्ट होती ते सगळं व्यवस्थित सांगत होते. हो, आणि महत्वाचं म्हणजे माझ्या सोबत जे काम करणाऱ्या होत्यात ना, तर त्यांना ऑलरेडी ना एक्सपिरियन्स होता ऍक्टर्स होते बाकीचे. आणि एका क्लिप मध्ये मी तुम्हाला दाखवलं, ती माझी फ्रेंड झाली होती, ती हाँगकाँगची होती, तिने ऑलरेडी 3-4 ऍड केलेल्या होत्या, त्यामुळे तिचा एक्सपिरियन्स ती शेअर करत होती. पण छान ओळख झाली, आमच्या गप्पा झाल्या. आणि आता भरपूर जण प्रश्न पडला असेल मला पैसे किती मिळाले, तर खरं सांगू का, तर मला या ॲडसाठी 100 युरोज मिळाले. 100 युरोज म्हणजे आपले इंडियन रुपीजमध्ये सांगायचे झाले तर 8,000 रुपये मिळाले. तर ते 8,000 माझ्यासाठी खरंच खूप मोठी अमाऊंट आहे. त्याचं कारण हे का, हे माझं पहिलं ॲडशूट होतं. आणि जेव्हा पण तुम्ही कोणतं पण पहिलं काम करता, तुमचा पहिला पेमेंट येतो ना, तर ते सगळ्या मला असं वाटतं पैशांपेक्षा ना मोठी अमाऊंट असते, कारण की ते तुम्ही स्वतःच्या मेहनतीने ते कमवलेलं असतं, स्वतःच्या असं काहीतरी तुमच्या आयुष्यात करून दाखवतात तुम्ही. तसंच मला ना यूट्यूबच्या बाबतीत पण झालं होतं, जेव्हा मी माझा फर्स्ट पेमेंट आला होता ना, तेव्हा पण मला आत्ता जेवढा आनंद झाला ना या ॲडचा पहिला पेमेंट घेऊन, तेवढंच मला खूप आनंद झाला होता. आता मी खूप चांगला अर्न करते यूट्यूबने, पण याचं प्रोफेशन वेगळं आहे म्हणून मग मला खूप चांगले आणि मोठी अमाऊंट वाटते याची. हो नाही, आणि मला असं वाटतं की ही अमाऊंट काही कमी नाही आहे फर्स्ट शूटसाठी. आणि होपफुली तिला फ्युचरमध्ये पण भरपूर ऑफर्स येतील आणि ती डिसाईड करेल मग कोणत्या करायच्या कोणत्या नाही करायच्या, तिची चॉईस आहे ती सगळी. पण खरंच खूप छान वाटलं आणि आम्ही पण वाट बघतोय ती ऍड कधी लॉन्च होते आणि आम्ही कधी तुमच्यासोबत ही गोष्ट सुद्धा शेअर करू, कारण की हा जो आनंदाचा क्षण होता ना, हा मला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायचा होता. म्हणून मी एक मिनिट, मला जेवढं पॉसिबल होत मनोज यांनी ऍक्च्युली शूट करत होते. आणि महत्वाचं म्हणजे ते शूट करायला कोणालाच काही प्रॉब्लेम नव्हता तिथे, तर आम्ही शूट करत होते, आम्हाला जेवढं पॉसिबल झालं आम्ही पूर्ण शूट दाखवण्याचा प्रयत्न केला. की ऍक्च्युअलमध्ये तुम्हाला सुद्धा म्हणजे मी जे अनुभवते ते तुम्ही सुद्धा अनुभवाल का खरंच ऍक्च्युअलमध्ये कसं असतं. आणि जेवढे पण माझे सबस्क्रायबर्स आहे, माझे व्ह्यूअर्स आहे, त्यांना खरंच हे ऐकून खरंच छान वाटेल का मी ऍड केली आणि मला खूप भारी वाटते. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.